पालघर लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे. पालघर लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजवावा यासाठी जनजागृती म्हणून विविध कार्यक्रमांतून आवाहन करण्यात येत आहे. पालघरच्या सतू कदम विद्यालय येथे मतदान जनजागृती, लोकशाहीतील सहभाग, मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने विद्यार्थ्यांनी देशाचा नकाशा मानवी रांगोळी 150 फूट बाय 130 फूट तयार करण्यात आला होता. यात जवळपास 700 विद्यार्थ्यांच्या सहभागाने हा नकाशा तयार करण्यात आला होता. तसेच विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ देखील देण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे नऊ मतदारासोबतच सर्व मतदारांनी या 20 मेच्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा, आपलं मतदानाचा हक्क बजवावा यासाठी शाळेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून या शिफ्टची ॲक्टिव्हिटी करण्यात येत आहे. आता आज या सतू महाविद्यालयामध्ये जो मानवी नकाशा देशाचा तयार करण्यात आला आहे विद्यार्थ्यामार्फत, वेगवेगळ्या ठिकाणी सेल्फी पॉईंट, वेगवेगळे कल्चरल कार्यक्रम, वेगवेगळे पथनाट्ये ह्या माध्यमातून मतदानाला जागृती निर्माण करण्यात येत आहे आणि निश्चितच जो मतदानाचा जो टक्केवारी आहे तो वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण सर्व मतदारांनी या 20 मे रोजी जे मतदान होणार आहे त्यामध्ये सहभाग नोंदवावा अशी या निवडणूक आयोगाची च्या माध्यमातून आमची सर्वांची इच्छा आहे आणि त्या अपेक्षेप्रमाणे आम्ही सफल होऊ अशी आम्हाला अपेक्षा आहे. आपला जिल्हा पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा.